शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। लोक संस्कृति लोक कला के संवर्धन के साथ विभाग के स्थानीय कलाकारों के हुनर को तराशने और महिला मंडलों द्वारा लगाए गए स्टॉल्स पर स्वादिष्ट व्यंजनों का आनंद लेने का अवसर लोगों को मिले, इस मकसद से समाज सेविका जयश्री दंडवते के नेतृत्व में तन्वी सामाजिक शैक्षणिक एवं वैद्यकीय संस्था द्वारा हर साल आयोजित होने वाले सानपाड़ा महोत्सव 2020 का जोरदार उद्घाटन महापौर जयवंत सुतार और पूर्व सांसद संजीव नाइक की विशेष उपस्थिति में संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ सचिव रोशाली चौहान, शैला पाटिल सहित विभिन्न क्षेत्र के महानुभाव एवं संस्था की तमाम महिला पदाधिकारी मौजूद थी। पहले दिन लोगों के मनोरंजन के लिए यहां खास ऑर्केस्ट्रा का भी आयोजन किया गया, जिसे देखने यहाँ लोगों का जोरदार जमावड़ा देखने मिला। लगातार 12वें वर्ष सफलतापूर्वक आयोजित इस सानपाड़ा महोत्सव पर खुशी जताते हुए मान्यवरों ने जयश्री दंडवते के कार्यों की सराहना की। तन्वी सामाजिक संस्था ये मूलतः दंडवते मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली 15 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झाली आणि मग संस्थेने या ठिकाणी 12 वर्षापूर्वी सुरुवात केली। या सानपाड्या वसतीला एक वेगळं महत्त्व प्राप्त व्हावं, कुठंतरी इथला इतिहास, संस्कृती, मग धार्मिक सामाजिक गोष्टी असतील त्यांना ऊर्जाला द्यावा या उद्देशानं या ठिकाणी महोत्सवाचं आयोजन केलं। महोत्सव कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता या ठिकाणी ज्या महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन केलेली असे स्टॉल त्यांना एक गेल्या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये व्यवसाय करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि एक नवीन वर्षामध्ये नागरिकांना या महोत्सवामधून सांस्कृतिक पर्वणी प्राप्त होणार आहे, समाजाची काही देणं आहे। या पद्धतीनं दंडवते मॅडम असतील, चव्हाण मॅडम असतील, त्यांच्या सहकार्याने हा जो सामाजिक वसा घेतला आहे हा निरंतर त्या ठिकाणी चालू राहो अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। नाही, आम्हाला आनंद आहे की दंडवते मॅडम या तन्वी संस्थेचं शुभारंभ मीच केला होता। माननीय गणेश नाईक साहेबांच्या वरती एक विश्वास ठेवून त्यांनी याचा शुभारंभ केला होता आणि आज दादांनी नेहमीच त्यांच्या पाठीमागे एक महिलेच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे, तिला ताकद दिली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि ती भूमिका ठेवली होती। आज संस्थेनं खूप मोठं स्वरूप साधा या ठिकाणी धारण केलेलं आहे, तर मला विश्वास आहे की नवीन मेमध्ये अशा संस्था अजून चांगलं काम करतील आणि अशातून महिला भगिनींना भविष्यामध्ये जर मदत झाली तर त्या स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करतात आणि समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टी पूर्ण करतात आणि म्हणून अशा संस्थेच्या मागे नवीन मेच्या लोकांनी उभं राहायला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं। वही तन्वी सामाजिक संस्था की अध्यक्षा जयश्री दंडवते ने 19 जनवरी तक चलने वाले इस महोत्सव की अधिक जानकारी देते हुए नारी शक्ति पुरस्कार समेत यहां आयोजित होने वाले विभिन्न कार्यक्रमों की जानकारी दी। 15 वर्षापूर्वी तन्वी सामाजिक संस्थेची स्थापना झाली आणि 12 वर्षापूर्वी आम्ही सानपाडा महोत्सव ही संकल्पना तयार केली की ज्याच्यातून आम्ही अनेक महिलांना रोजगार निर्माण करून देऊ शकू आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करतो आणि त्याच्या अनुषंगाने लहान मुलांच्यासाठी अम्युजमेंटचंही आयोजन केलेलं असतं। आम्हाला मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रतीचा आणि उत्तम दर्जाचा असा प्रतिसाद आहे आणि सुरुवातीला हा प्रतिसाद फक्त सानपाड्यातून मिळत होता, आता हा प्रतिसाद आम्हाला नवी मुंबईच्या पलीकडे रायगड जिल्ह्यातून पण मिळालेला आहे। म्हणजे आमच्याकडे आजकाल अशी परिस्थिती आहे की स्टॉल महिलांना आम्ही जे स्टॉल्स देतो फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यासाठी आम्हाला रायगड जिल्ह्यातून पण मागणी आहे, इतकी या सानपाडा महोत्सवाची प्रगती झालेली आहे। या महोत्सवाचा उद्देश हा महिलांचा आर्थिक सबलीकरण करणं हा आहे, तर आम्ही
लाभ घ्यावा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही जे त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा। बता दें कि यहाँ न केवल सांस्कृतिक कार्यक्रमों का नजराना देखने मिलेगा, बल्कि मनोरंजन के लिए झूलों का आनंद लेने के अलावा स्वादिष्ट व्यंजनों का आस्वाद चखने का अवसर भी लोगों को प्राप्त होगा। ब्यूरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।